नारायणन नांबियर आणि शारदा यांची कथा केरळमधील कुन्नूरमधील आहे. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान विभक्त झालेल्या जोडप्यांची कथा आहे. 2018 72 वर्षानंतर ते भेटतात. नारायणन आणि शारदा यांचा विवाह 1946 झाला होता, जेव्हा संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढा शिगेला पोहोचला होता. कौणबाई शेतकरी बंड सुरू होता. यावेळी निंबरचे वय 18 होतं आणि शारदा यांचं वय केवळ 13 होतं. दोघांच्या लग्नाला 1 झालं नव्हतं. 30 डिसेंबरला निंबर शेतकरी बंडासाठी जावे लागलं. त्यानंतर त्यांचे वडील आणि गावातील इतर सर्व शेतकरी जमीनदार यांच्या घराबाहेर जमले. रात्रीच्या वेळी ते त्या घरावरती हल्ला करणार होते, पण ब्रिटिश सरकारला त्यांचा हेतू आधीच कळला, त्यामुळे संघटनेच्या लोकांना घेराव घालण्यासाठी मलबार स्पेशल पोलीस पाठवण्यात आले. मलबार विशेष पोलीस आणि शेतकरी यांच्या झालेल्या चकमकीत 5 बंडखोर ठार झाले आणि 1 जखमी देखील झाले. निंबर आणि त्यांचे वडील कसे तरी वाचले आणि परिस्थितीमधून पळण्यात यशस्वी झाले आणि कुठेतरी लपून बसले. यानंतर गावातील घराघरात प्रवेश केला आणि उर्वरित त्यांचा शोध घेतला. शारदासह इतर घरातील लोकांनीही तो धमकावत असे. त्यानंतर पोलिसांनी नांबियर आणि त्यांच्या वडिलांना अटक करून तुरुंगात टाकलं. बऱ्याच वेळ गेला, मात्र बातमी काहीच आली नाही. काही वर्षांनी कुन्नूर पकडलेल्या बंडखोरांना गोळ्या घालून ठार मारल्याचं देखील सांगण्यात आलं. हे वेगळेपण होतं. ते कोणत्याही प्रकारच्या किंवा भांडणामुळे वेगळे झाले नव्हते, तर नशिबामुळे वेगळे झाले होते. कदाचित शारदाबाई यांच्या नशिबात वेगळंच लिहिलं होतं, मात्र अनपेक्षित असं काहीतरी घडलं. विभक्त झाल्यानंतर शारदा यांनी पुन्हा लग्न केलं, तर पण 72 त्यांची भाची संत आणि भावाने दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. नशिबाने आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी वेगळे झालेले हे दाम्पत्य 72 पुन्हा एकदा एकत्र झालंय. त्यांच्या नात्यात कायम जिवंतपणा तसाच राहिला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.